की जेव्हापासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आली आहे सारखंच असं वातावरण दूषित कसं होतंय? नगरची घटना झाली, आता कोल्हापूरला होत आहे, सारखंच तणावाचं वातावरण सातत्याने दंगली होत राहिल्या तर लोक इन्व्हेस्टमेंट करणार नाही. सर्वसामान्य जनता ही घाबरलेली आहे, बिथरलेली आहे. त्याच्यामुळे हे होम मिनिस्ट्रीचं अपयश. केंद्र सरकार और महाराष्ट्र सरकार, आपने देखा होगा हमारी बेटियों की जिस तरह से केंद्र सरकार में हमारी बेटियों पे पुलिस ने जो हल्ला किया और जिस तरह से उनको न्याय नहीं मिला, वो एक चीज दिल्ली में दिखाई जा रही है. और महाराष्ट्र में आप देख रहे हैं जिस तरह से गर्ल्स हॉस्टल में, गवर्नमेंट गर्ल्स हॉस्टल में ना सेफ्टी है, ना सिक्योरिटी है, ना अलार्म बेल था, कुछ भी नहीं था. और इट्स अ कंप्लीट फेलियर. बेटी पढ़ाओ और बेटी पढ़ाओ और बेटी बचाओ का नारा देने वाले सरकार का पूरा ये फेलियर केंद्र में भी है और महाराष्ट्र राज्य में भी है. मैम, जिस तरह से फैमिली का आरोप है कि लड़की ने इसके पहले भी शिकायत की थी वार्डन से कि वॉचमैन इस तरह की हरकतें कर रहा है, वो अंदर आ जा रहा है, फिर भी वार्डन ने कोई कार्रवाई नहीं की, ऐसा फैमिली का आरोप है, इसको लेकर आप क्या कहती हैं कि अगर वार्डन के ध्यान में पहले बातें थी, अगर उसने पहले एक्शन लिया तो शायद ये चीजें इस तरह से नहीं बढ़ती? सरकार की जिम्मेदारी है साहब, ये सरकारी मामला है और सरकार ने जवाब देना है सबका. कोल्हापूर मध्ये ताणतणावाचं वातावरण निर्माण झाले, काल राज्याभिषेक दिना दिवशी अनेकांनी औरंगजेबाचे फोटो स्टेटस ठेवले होते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनेक हिंदुत्ववादी संघटना जमल्या होत्या. आज देखील कोल्हापूर बंदचे हाक देण्यात आले. कसं पाहतात? मला गंमत एका गोष्टीची आणि आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की जेव्हापासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आली आहे सारखंच असं वातावरण दूषित कसं होतंय? काल नगरची घटना तुम्ही मला प्रश्न विचारायला विसरलाय. नगरची घटना झाली, आता कोल्हापूरला होत आहे, सारखंच तणावाचं वातावरण सातत्याने हे राज्यात कसं होतं? आणि ह्याच्यात राज्याचं नुकसान होणार आहे, कारण का अशा जर गोष्टी होत राहिल्या, दंगली होत राहिल्या तर लोक इन्व्हेस्टमेंट करणार नाही. सर्वसामान्य जनता ही घाबरलेली आहे, बिथरलेली आहे. त्याच्यामुळे हे होम मिनिस्ट्रीचं अपयश आहे. सुसंस्कृतीचा भाग आहे त्यांच्या.